गेल्या काही दिवसांपासून धोनीचा उत्तराधिकारी कोण होणार याची चिंता भारतीय सिलेक्शन कमिटीला सतावत होती. धोनीप्रमाणेच भारतीय टीमला यशोशिखरावर कोण नेणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये अनेक नवे चेहरे समोर येत आहेत, त्यामुळे आता धोनीसाठी टीममध्ये मोठं आव्हान निर्माण झालंय. ही टीम इंडियाच्या कॅप्टन्सीत रेस आहे. या रेसमध्ये सर्वाधिक धोका आहे तो महेंद्रसिंग धोनीला. धोनीच्या कॅप्टन्सीला डबल धोका. धोनीच्या कॅप्टन्सीच्या निवृत्तीची वेळ आली आहे का असा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय. टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी अनेक दावेदार सध्या समोर येत आहेत. यामुळे कॅप्टन कूल धोनीच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होते. धोका नंबर वन, विराट कोहली. कौन नहीं बनना चाहेगा यार इंडिया कैप्टन. आई ऑल्सो वांट टू प्रेशर. नहीं, प्रेशर मुझे बिल्कुल नहीं लगता क्योंकि एक इज लाइक अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. धोखा नंबर टू, रोहित शर्मा. सभी जितने भी लड़के खेलते हैं उनकी एक ड्रीम होती है कि इंडियन टीम को कैप्टन करना है. हे युवा चेहरे टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची धुरा सांभाळण्यास आतुर आहेत. त्यांची दावेदारीही योग्य आहे. मैदानावर आपल्या कॅप्टन्सीनं त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. ज्या ज्या वेळी त्यांना कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली त्या त्यावेळी त्यांनी आपल्याकडे असलेल्या कुशल नेतृत्वानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. विराट कोहलीनं परदेशात टीम इंडियाला आपल्या कॅप्टन्सीखाली विजय मिळवून दिला. तर रोहित शर्मानं स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या कॅप्टन्सीचा जलवा दाखवलाय. याचाच अर्थ असा आहे की टीम इंडियाची धुरा सांभाळण्यासाठी दुसरी फळी तयार आहे. आगामी कर्णधार शोधणाऱ्या निवड समितीकडे आता अनेक पर्याय उपलब्ध झालेत. भारतीय क्रिकेटसाठी हा चांगला संकेत असला तरी धोनीसाठी यामुळे डबल धोका निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.